राज्यामध्ये शिक्षक भरसाठी किती नेमक्या जागा रिक्त आहेत टी ई टीचा निकाल कधी लागणार आणि टेट परीक्षा कधी होणार या यासारख्या प्रश्नांची उत्तरं राज्याचे नवनिर्वाचित श शालेय शिक्षणमंत्री माननीय श्री दीपकजी केसरकर साहेब यांनी विधान परिषदेमध्ये अधिवेशनात काय नेमकं उत्तर दिलं प्रश्नांना याविषयी आपण माहिती थोडक्यामध्ये जाणून घेऊया हा प्रश्न विचारला होता माननीय शिक्षक आमदार कपिल पाटील पावसाळी द्वितीय अधिवेशन त्यामध्ये लक्षवेधी सूचना मांडली होती आणि त्या सूचनेला उत्तर बघा त्यांनी काय दिलं आहे पहिला प्रश्न म्हणजे राज्यामध्ये किती शिक्षकांच्या जागा रिक्त आहेत तर त्या संदर्भात त्यांनी उत्तर काय दिलं आहे त्याने असं सांगितलं की राज्यामध्ये तब्बल पासष्ट हजार एकशे अकरा शिक्षकांची शिक्षके तर शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची दोन हजार सहाशे चव्वेचाळीस इतकी पदं रिक्त आहेत दोन्ही मिळून जवळजवळ सदुसष्ट हजार सातशे पंचावन्न जागा रिक्त आहेत आता ही आकडेवारी त्यांनी कुठून मिळवली तर ही आकडेवारी त्यांनी यू डायस जी प्रणाली आहे त्या प्रणालीवर शिक्षकांची पद, रिक्त रिक्तपदं अशी माहिती असते आणि त्या प्रणालीवरनं त्यांना ही माहिती मिळालेली आहे दुसरी या ठिकाणी महत्त्वाची बाब म्हणजे शिक्षक भरती कधी होणार तर त्यांनी त्याचं उत्तर काय दिलं बघा त्या ठिकाणी त्यांनी सांगितलं आहे की शिक्षक भरतीच्या बाबतीमध्ये यापूर्वी कोरोनाच्या कालावधीमध्ये निर्बंध घातले होते मात्र पुन्हा एकदा बघा हे निर्बंध बारा एप्रिल दोन हजार बावीसच्या शासन निर्णयानवे उठविण्यात आलेले आहेत आता नेमकी अडचण काय तर त्यांनी असं सांगितलं की वित्त विभागाची सहमती घेऊन कार्यवाही करण्यात येत आहे महत्त्वाचं या ठिकाणी वाक्य आहे वित्त विभागाचे सहमती घेत आहेत आणि त्यानंतर कार्यवाही करत आहेत त्यानंतर तिने असं म्हटलं आहे की प्राथमिक आणि उच्च प्राथमिक या पदांच्या नियुक्तीसाठी टी ई टी, टी आणि टेट परीक्षा ही अनिवार्य आहे तर उच्च माध्यमिकच्या पदासाठी मात्र फक्त टेट परीक्षा आवश्यक आहे टी ई टीच्या निकालाच्या बाबतीमध्ये महत्त्वाचं या ठिकाणी त्यांनी काय सांगितले बघा टी ई टी दोन हजार एकोणीस ही परीक्षा दिनांक एकोणीस जानेवारी दोन हजार वीस रोजी पार पडली सदर परीक्षेचा निकाल घोषित करण्याबाबत दहा जून दोन हजार बावीस नुसार महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद यांना कळविण्यात आलेलं आहे त्यांनी एक पत्र दिलं होतं शासनाने दहा जून दोन हजार बावीसला आणि त्या पत्राद्वारे त्यांना सांगितलं होतं की निकाल लावावा आता परीक्षा परिषदेतुद्धा ज्या सैलजा दराडे मॅडम आहेत ते सुद्धा लवकरात लवकर निकाल लावणार आहेत अध्यक्ष आहेत त्या तर सप्टेंबरच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यामध्ये टी ई टीचा आपल्याला निकाल पाहायला मिळणार आहे पुढचा त्या या ठिकाणी प्रश्न निर्माण होतो की टेट परीक्षा कधी होईल तर त्याचं उत्तर बघा त्यांनी काय दिलं आहे निश्चित तारीख सांगितलेली नाही मात्र काय सांगितल्या बागा टेट परीक्षेचं आयोजन करण्याबाबत तीन ऑगस्ट दोन हजार बावीस रोजीच्या शासनपत्रानवे परीक्षा परिषदेला कळविण्यात आलेलं आहे सदर परीक्षेचा निकालानुसार म्हणजे त्या टेट परीक्षेच्या निकालानुसार शाळा पवित्र पोर्टलवर शिक्षक रिक्तपदांची माहिती नोंदवितात व गुणवत्तेनुसार शाळांमध्ये शिक्षक नियुक्ती करण्यात येते यामध्ये रिक्तपदांची माहिती दडविण्याचा प्रयत्नच नाही कारण त्यांनी प्रश्न असा विचारला होता की तुम्ही शिक्षकांची रिक्त जागांची माहिती का दडवता तस सदरपदांना कोणतीही कपात लावण्यात आलेली नाही कपातीविधीसुद्धा प्रश्न विचारलेला होता तर एकंदरीत पाहता टी टीचा निकाल लवकरात लागणार आहे टीट सुद्धा महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे नियोजन करत नाही एकंदरीत पाहता शिक्षक भरतीला चांगले दिवस आले आहेत मात्र लवकरात लवकर तर शिक्षक भरती घेतली नाही नेहमीच्यासारखंच जर हा पुढचा महिना पुढच्या महिन्यात जर असे वेळ लावला तर नक्कीच उमेदवार भावी शिक्षक हे यजबार होतील याचा सर्वाधिक तोटा हा जे नव तरुण आहेत महाराष्ट्रातील यांना होणार आहे त्यामुळे मित्रांनो लवकरात लवकर सर्वजण एक आपण एकत्र येऊन आंदोलन केलं किंवा सरकारला जर जागा नाही वेगवेगळ्या मार्गाने तर लक्षितपणाने लवकरात लवकर याचं गांभीर्य ओळखून सरकार शिक्षक भरती लवकर करेल तुम तुमच्या ज्या काही शंका असतील तुमच्या ज्या काही भावना असतील त्या कमेंटमध्ये में टाका चला मित्रांनो पुन्हा नवीन व्हिडिओसह नवीन शिक्षक भरतीविषयी माहिती घेऊन येईल तोपर्यंत धन्यवाद जय हिंद वंदे मातरम